नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती हार्दिक स्वागत. मित्रांनो, एकूणच UPSC असो अथवा 2025 साली राज्यसेवा जे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ती परीक्षा असो, ऑप्शनल विषय हा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणारा आहे तुमच्या एकूण यशामध्ये. मित्रांनो, एकूणच ऑप्शनल जे 24 वेगवेगळ्या प्रकारे आज आपल्याला अवेलेबल आहेत, त्यापैकी सोशोलॉजी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून ओळखला जातो. आणि हे अनेक वर्षांच्या सातत्याने जे विद्यार्थ्यांना यश मिळत गेलेलं आहे त्याच्या आधारावरती आपल्याला हे सांगता येतं. समाजशास्त्र विषय हा तुम्ही सुद्धा निवडला पाहिजे, तो का निवडला पाहिजे, निवडल्यानंतर त्यासमोर काय आव्हानं असतील, या सगळ्या बाबी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि म्हणून आपला विषय आहे समाजशास्त्र वैकल्पिक विषय म्हणून काय फायदे आहेत आणि त्याचे काय आव्हानं आहेत. तेव्हा सुरुवात करूयात याच्या फायद्यांपासून. समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय आपण जेव्हा निवडू तेव्हा त्यातून आपल्याला जे फायदे मिळणार आहेत ते पुढील प्रमाणे असतील. सर्वात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे याचा अभ्यासक्रम. समाजशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम हा जर आपण इतर विषयांशी तुलना केली, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक कुठलाही विषय घ्या, या सर्वांच्या तुलनेमध्ये अत्यंत सोपा आहे आणि अत्यंत संक्षिप्त आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपण हिस्ट्री ह्या विषयाची किंवा आपण जर ज्योग्राफी या विषयाची तुलना केली तर त्यांचा एक पेपर, पहिला पेपर जो आहे तो म्हणजे आपला इथे दोन्ही पेपर आहेत, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. आणि यामुळे काय होतं की जेवढा सिलॅबस कमी तेवढे जास्त आपला काय होतं, फायदे होतात. जसं की आपला वेळ कमी होतो, वेळ कमी लागतो, एफर्ट्स कमी लागतात, ते एफर्ट्स तो वेळ आपण GS मध्ये उपयोगाला आणू शकतो. सेकंड आहे स्थिर अभ्यासक्रम. जर आपण बघितलं तर हिस्ट्रीचा तो सर्वात चांगला ॲडव्हान्टेज असतो, तो म्हणजे काय, इतिहास घडून गेलाय तर तो बदलणार नाही. अगदी तशाच पद्धतीने समाजशास्त्रामध्ये सुद्धा जो 75% सिलॅबस आहे तो सगळा स्थिर आहे, म्हणजे तो सगळा स्टॅटिक स्वरूपाचा आहे, तो घडून गेलेला आहे. आपल्याला पाठीमागे जाऊनच त्याचा अभ्यास करावा लागतो. हा, उर्वरित 25% सिलॅबस आहे की जो थोडासा सातत्याने बदलत जातो अशा टॉपिक्सचा संदर्भात आहे. पण त्याचबरोबर विचार केला तर जसं पॉलिटिकल सायन्स आहे, प्रचंड डायनॅमिक आहे, प्रचंड डायनॅमिक आहे, पण तसं इथं होत नाही, संक्षिप्त. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण बघितलं तर आपला जो सिलॅबस आहे तो आहे मुळात कमी, पण त्यातही पुन्हा पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये अनेक ओव्हरलॅपिंग आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, पॉलिटिक्स अँड सोसायटी पेपर 1 पण आहे, पॉलिटिक्स अँड सोसायटी पेपर 2 पण आहे. इकडेही रिलिजन अँड सोसायटी आहे, तिथेही रिलिजन अँड सोसायटी आहे. इकडेही वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ आहे, तिथे सुद्धा इंडस्ट्रियलायझेशन, त्यानंतर अर्बनायझेशन, त्याचबरोबर कामगार, हे सगळे मुद्दे काय होतात, ओव्हरलॅपिंग होतात. आणि त्यामुळे आपल्याला याचा फायदा होतो आणि तो आणखी संक्षिप्त बनतो आणि त्यामुळे आपले वेळ वाचतात, एफर्ट्स वाचतात, आपल्याला गुण जास्त मिळतात. हा या अभ्यासक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा याचा काय फायदा आहे बघा, तो म्हणजे आंतरविद्याशाखीय स्वरूप. समाजशास्त्राचा जो सिलॅबस आहे, मुळात समाजशास्त्र काय आहे, समाजशास्त्र हे एक विशेष शास्त्र नाही आहे. फॉर एक्झाम्पल, हिस्ट्री फक्त इतिहासाचा अभ्यास करते, ज्योग्राफी फक्त भूगोल आणि भौगोलिक घटनांचा अभ्यास करतं, पॉलिटिकल सायन्स फक्त आणि फक्त राजकीय घडामोडींचा अभ्यास करतं, पण समाजशास्त्र तसं नाही आहे. समाजशास्त्र हे जनरल सोशल सायन्स आहे की जे समाजातल्या सर्वच घटकांचा अभ्यास करतं. आणि म्हणून यामध्ये काय होतं की तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी अप्रोच पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, समाजशास्त्र इतिहासाचा आपण अभ्यास करतं, समाजशास्त्र समाजाच्या राजकीय घटनांचा अभ्यास करतं, समाजशास्त्र समाजाच्या आर्थिक घटनांचाही अभ्यास करतं. म्हणजे एकाच वेळेस समाजशास्त्र हे इकॉनॉमिक्स, पॉलिटी, ज्योग्राफी, हिस्ट्री अशा वेगवेगळ्या विषयांना जाऊन स्पर्श करतं. आता याचा फायदा कसा होतो की तो म्हणजे जेव्हा तुम्ही GS मध्ये ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करता त्याचा फायदा तुम्हाला समाजशास्त्रात होतो, आणि जेव्हा तुम्ही समाजशास्त्राचा अभ्यास करता तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या GS मध्ये होतो. हा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे आणि ह्याच नेमका तुम्हाला तुमच्या SA मध्ये सुद्धा उपयोगाला येतो. SA मध्ये सुद्धा आपल्याला इंटरडिसिप्लिनरीच राहावं लागतं, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतात. त्यानंतर पूर्व ज्ञान किंवा कौशल्य आवश्यक नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समाजशास्त्र हा असा विषय आहे की जिथे तुम्ही आर्ट्सचे असाल चालेल, कॉमर्सचे असाल चालेल, सायन्सचे असाल चालेल, अगदी इंजिनियर BTech IIT मधून आलेला विद्यार्थी असेल तरीही चालेल. तुम्हाला या विषयामध्ये असं नाहीये की माझं ग्रॅज्युएशन त्यातच झालेलं असलं पाहिजे म्हणूनच मला तो विषय घेता येईल, बिलकुल नाहीये. का नाही असं? कारण समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा विचार केला तर त्याच्यामध्ये असणारा विवाह तुमचा झालेला असेल किंवा होणार असेल, बरोबर आहे. कुटुंब, तुम्ही कुटुंबातच राहता किंवा त्याच्या पलीकडे जाऊन नातीगोती, तुम्हालाही नातीगोती आहेत. धर्म, तुमचा स्वतःचा एक धर्म आहे. म्हणजे मित्रांनो, या विषयाचा जो एकूण अभ्यासक्रम आहे हा तुमच्या दररोजच्या जीवनाचा भाग आहे. त्यासाठी वेगळा जाऊन कुठेतरी जंगलात जाऊन अभ्यास करावा लागेल, मौन धारण करा, बिलकुल नाहीये.
विशेष कौशल्य कुठे ट्रेनिंग घ्यावं लागेल? बिलकुल नाही आहे. आणि म्हणून काय होतं की ह्या विषयामध्ये कुठल्याही शाखेचा विद्यार्थी हा याला घेऊ शकतो, चांगले गुण यामध्ये मिळवू शकतो. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या पूर्वज्ञानाची म्हणजे ट्रेनिंगची गरज नाही आहे, कुठल्याही शाखेचा विद्यार्थी यामध्ये काम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे थिमॅटिक. आता थिमॅटिक म्हणजे काय आहे? तर सोशोलॉजी इज अ व्हेरी थिमॅटिक सब्जेक्ट. म्हणजे असं की फॉर एक्झाम्पल बघा, ज्योग्राफी घ्या. ज्योग्राफीमध्ये तुम्हाला जर असं विचारलं की हिंद महासागराच्या तळाची जी वैशिष्ट्य आहेत म्हणजे माती, गाळ, त्यातल्या रिजेस, माउंटन्स, प्रवाह ह्या सगळ्यांची तिथे चर्चा करा, तर मित्रांनो तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की हिंदी महासागराचं तळरचना जी आहे ते अत्यंत उबडधोबड आहे, याला अर्थ नाही आहे. किंवा तिथे फार मोठ्या रांगा सापडतात यालाही अर्थ नाही आहे. तुम्हाला स्पेसिफिक नावं घेऊनच सांगावं लागेल, नावं घेऊनच त्या ठिकाणी सांगावं लागेल. म्हणून तो टेक्निकल आहे, म्हणून तो फॅक्च्युअल आहे. पण सोशोलॉजीमध्ये असं होत नाही. हा थिमॅटिक आहे म्हणजे इथे थीम्स आहेत. पहिली थीम्स महिलांची, दुसरी थीम दारिद्र्याची, चौथी थीम तुमच्या मागासलेले जे घटक आहेत अनुसूचित जाती जमाती त्यांची, आणखी थीम ग्रामीण भाग, आणखी थीम नागरी भाग, आणखी एक थीम धर्माची, आणखी एक थीम राजकीय. आणि हे सगळ्या थीम बेस आहेत. ह्या थीम असल्यामुळे काय होतं की याच्याबद्दल आपल्याला काही ना काहीतरी माहिती असतात. फॉर एक्झाम्पल एक प्रश्न घ्या, आता मी तुम्हाला ज्योग्राफीचा विचारला, दुसरं उदाहरण घ्या. भारतातील महिलांच्या सक्षमीकरणासमोर अडथळे स्पष्ट करून त्यावरती कशा प्रकारे उपाय योजले जाऊ शकतात सांगा. बघा, याच्यावर विचार करा, तुम्हाला नक्की काही ना काहीतरी सापडतं. म्हणजेच काय की थिमॅटिक सब्जेक्ट असल्यामुळे, थीम बेस असल्यामुळे समाजशास्त्रात काय होतं की कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला येतं किंवा खूप चांगलं येतं. पण जे टेक्निकल सब्जेक्ट असतात त्यामध्ये तुम्हाला उत्तर येतं किंवा येत नाही, हाच प्रकार आहे. आणि म्हणून समाजशास्त्राचा हा सगळ्यात चांगला फायदा आहे की जो आपल्या पाहायला मिळतो. दुसरा पुढे बघूया, गुणांच्या बाबतीमध्ये अत्यंत हा स्थिर आहे आणि त्याचबरोबर हा स्कोरिंग आहे. म्हणजे काय? म्हणजे समाजशास्त्र जर तुम्हाला मार्क्स देत असेल तर तो ऍव्हरेज देतो किंवा चांगले देतो, किंवा ऍव्हरेज देतो किंवा चांगले देतो. पण इतर विषयांच्या बाबतीत असं होत नाही. हा चांगले देतो, पुन्हा कमी देतो, पुन्हा चांगले देतो, पुन्हा कमी देतो. म्हणजेच काय होतं की तिथे खूप कमी जास्तपणा खूप जास्त सापडतो, पण इथे एकतर तो ॲव्हरेज किंवा चांगले, ॲव्हरेज किंवा चांगले. आणि हा जसा फायदा आहे सोशोलॉजीमध्ये, हा सगळ्यात चांगला फायदा आहे याचा. कारण एकतर आपल्याला स्कोर चांगला येतो किंवा ठीकठाक येतो, आणि आपल्याला तेच हवं असतं. आणि यशासाठी हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. विचार करा ह्या मुद्द्यावरती. नेक्स्ट तो म्हणजे मार्गदर्शन सहज उपलब्ध आहे. सोशोलॉजी तुम्ही इंग्लिश घ्या, मराठी घ्या, सहज उपलब्ध आहे, याच्याबद्दल कुठलीही अडचण येत नाही. एवढंच नाही तर ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट, ओव्हरलॅपिंग जीएस मध्ये पेपर वन मध्ये इंडियन सोसायटीला फायदा होतो, दुसऱ्या पेपरमध्ये जो सोशल जस्टिस आहे त्याला फायदा होतो. जीएस विचार करा बघा. पेपर तिसऱ्यामध्ये इकॉनॉमिक्स, इंटरनल सिक्युरिटी, त्याच्यात फायदा होतो. पेपर चौथा एथिक्स, अहो त्यामध्ये स्पष्ट सूचनाचं आहे सोशल अंडरस्टँडिंग. अख्खाच्या अख्खा पेपर हा सोशोलॉजिकल आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातूनच लिहावा लागतो. चौथा पेपर एसे, दरवर्षी किमान दोन एसे हे सोशल असतातच. मित्रांनो एकही घटक असा नाही आहे जी एस मध्ये की जिथे तो ओव्हरलॅपिंग होत नाही, तुम्हाला फायदा होत नाही. आणि म्हणूनच सोशोलॉजी हा खूप फायद्याचा ठरतो. आणखी एक मुद्दा याचा सांगता येतो, तो म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंग. समाजशास्त्रामध्ये जे तुम्हाला अभ्यासायचं आहे तो का इंटरेस्टिंग ठरतो? कारण आपण जे जगत होतो ना त्याकडे पाहण्याची नवी दृष्टी हा प्रदान करतो. आणि त्यामुळे काय होतं की अरे जे आपल्याला आता आपण पाहत होतो, मित्राच्या लग्नात गेलो तिथे जे आपण काही घडामोडी पाहिल्या त्या इथे मात्र अभ्यासताना त्यातून काय होते, मजा यायला लागते की अरे नाही आम्ही हे पाहिलंय, हे जाणवलं आम्हाला, किंवा हे जाणवलंच नाही मला, हे जे काही आहे ते तुम्हाला इथं मिळतं. समाजशास्त्र तुम्हाला ती नवीन पर्स्पेक्टिव्ह देतो, स्वतःकडे पाहण्याचा, समाजाकडे पाहण्याचा. आणि नुसता पर्स्पेक्टिव्ह नाही तर त्याची उत्तरं पण देतो, आणि म्हणून तो तुम्हाला फार त्या ठिकाणी इंटरेस्टिंग ठरतो. त्यानंतर संदर्भासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एक मराठीमध्ये विद्यार्थी विशेष करून ह्याबाबत फार गोंधळलेले असतात. त्यांचं असं असं म्हणणं की सर पण समाजशास्त्राबद्दल पुस्तकं अवेलेबल आहेत का, मटेरियल अवेलेबल आहेत का? तुम्ही नक्की भेटा, तुम्ही या भेटा. मी तुम्हाला पुस्तकांची यादी दाखवतो, तुम्हाला पुस्तकं पण दाखवतो. मित्रांनो तुम्हाला PhD करता येईल त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं आणि अत्यंत दर्जात्मक पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि याच्यावरती आपण स्वतंत्र त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणारच आहोत, तो तुम्ही नक्की पहा. पण एवढं मात्र मी नक्की सांगेन की येस, द प्लेंटी ऑफ बुक्स आर अवेलेबल नॉट ओनली इन इंग्लिश बट ऑल्सो इन मराठी. तर दोन्हीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. सो नो वरी, काही अडचण याच्यामध्ये येणार
नाही आहे. पण याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा इथे पाहायला मिळतो की काही चॅलेंजेस पण असतीलच ना सर. तुम्ही सगळं चांगलं चांगलं सांगताय पण याच्यामध्ये काही चॅलेंजेस, काही अशा आम्हाला काही घटना बाबी आहेत का की ज्या खरंच अडचणीचे ठरतील? येस, काही मात्र बाबी आहेत. कसं आहे बघा, प्रत्येक विषयाची आपली एक भूमिका असते. त्यामध्ये समाजशास्त्राच्या संदर्भात पण हा पहिला मुद्दा तुम्हाला बघावा लागतो, वैचारिक स्पष्टता. समाजशास्त्र हा कसा विषय आहे, तुम्हाला विचार करायला उद्युक्त करतो, विचार करायला भाग पाडतो. आपला हा जो वरचा मजला आहे ना, तो आत्तापर्यंत आयडल असतो, रिकामा असतो, थांबलेला असतो, त्याला तो चालना देतो, विचार करायला लावतो. हे असं का घडतं, हे तसं का नाही घडलं, ह्याचं काय उत्तर असेल, हे असं झालं तर काय, उद्या तुम्हाला आहे झाल्यानंतर हेच करायचंय. वैचारिक स्पष्टता ती आवश्यक आहे. उत्तर लेखनाचा सराव, आता खरं तर हे प्रत्येक विषयात गरजेचं आहे, जी एसला पण गरजेचं आहे, पण समाजशास्त्रामध्येही गरजेचं आहे. लिहावं लागतं, उत्तर लेखन फार महत्वाचं आहे. सराव जास्त कराल तेवढे जास्त तुम्हाला गुण मिळतील. आणि तिसरा, वेगवेगळे दृष्टिकोन. सी, लक्षात ठेवा, सोशोलॉजी इज इक्वल टू पर्स्पेक्टिव्ह, डिफरंट डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. कार्ल मार्क्स यांचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, दुर्खीम यांचा वेगळा आहे, वेबर यांचा वेगळा आहे, पार्सन्स यांचा वेगळा आहे. ह्या पर्स्पेक्टिव्हला फक्त समजून घेतलात ना की समाजशास्त्र तुम्हाला समजून घेता येतं. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं ते चॅलेंज पण आहे आणि ते ऑपॉर्च्युनिटी पण आहे. कारण आपल्याला फक्त पाच ते सहा थिंकर आहेत आणि ह्या पाच ते सहा थिंकरना समजून घेतलं की समाजशास्त्र तुमच्या मुठ्ठीमध्ये, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मित्रांनो, या पद्धतीने जर आपण गेलो तर निश्चितच तुम्हाला समाजशास्त्र ह्या विषयामध्ये खूप भरघोस गुण मिळतील. हा अत्यंत साधा, सोपा, कोणालाही घेता येऊ शकणारा आणि तुमच्या एकूण प्रिपरेशनमध्ये अत्यंत क्रुशल रोल प्ले करणारा हा विषय आहे, तो म्हणजे समाजशास्त्र. तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे फोन नंबर आहे, जे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा, आम्हाला फोन करा, मॅसेज करा, कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तिथं तत्पर आहोत. तेव्हा भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओसह समाजशास्त्राच्या बाबत. तोपर्यंत धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.